होली पर्व के चलते बाजार हुआ सरोबार। जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने नागरिकों को सुरक्षित तरीके से होली खेलने का आह्वान किया। भारत देश के प्रमुख त्योहारों में होली और रंगोत्सव बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाता है। होली पर्व को लेकर बाजार सराबोर हुआ है। बाजार में विभिन्न रंगों, मुखौटों, पिचकारियों, गाठियों की दुकानें सजी हुई है। इको फ्रेंडली रंग, अबीर और गुलाल की बिक्री के अलावा केमिकल से बने रंग और गुलाल का भी समावेश है। होली पर्व के चलते बाजार में सामग्री खरीदने लोगों की भीड़ नजर आ रही है। होली पर्व के उपलक्ष्य में जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने सभी नागरिकों को होली पर्व की शुभकामनाएं देते हुए सुरक्षित तरीके से होली खेलने का आह्वान किया है। होली के निमित्त चंद्रपुर पुलिस तरफे सर्व नागरिक होली खूब खूब शुभकामनाएं देते हैं। दर वर्षी प्रमाण चंद्रपुर पुलिस होली बंदोबस्त लाने पूर्ण रात्र आणि उद्या सकाळी पण पोलीसच्या निमित्ताने नाकाबंदी आणि फिक्स्ड पॉइंट्स पण राहील। आणि याच्यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहे, होलीच्या दिवशी दारू पिऊन किंवा नेग्लिजेंटली आणि केअरलेसली ड्रायव्हिंग करताना ॲक्सिडेंट झालेलं होतं। ॲक्सिडेंटमध्ये स्वतः जे ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाला पण जखमी किंवा मयत पण झालं होतं आणि जे दुसऱ्यांना पण असं जखमी आणि ॲक्सिडेंटमुळे नष्ट झालं होतं। आणि ती अवॉइड करायला माझ्याकडनं आव्हान देण्यात येत आहे। आणि जे काही सेलिब्रेशन करावे, चांगलं सेलिब्रेशन करावे, तुमच्या जागा घरी करावी आणि कुठे म्हणजे असं नेग्लिजंटली ड्रायव्हिंग वगैरे करू नये। आणि आम्ही कडक त्याच्यावर नजर ठेवू नये आणि आमच्या पोलीसवाल्यांनी रोडवर राहील अशा कोणी बिहेव करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि त्याच्यासोबत जे लोकांनी व्हॉलंटरीली त्या सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट होते त्यांनाच जे कलर्स वगैरे लावण्याचे आहे त्यांची एकदा परमिशन घ्यावी। काय काय लोकांनी दुसऱ्या कामामध्ये जात असतील त्यांची परमिशन ना घेता जरी कलर्स वगैरे लावल्यावर म्हटलं त्यांना असू त्यांना इनकन्व्हिनियन्स होऊ शकतं, तशा काम प्रिव्हेंट करावी अशा म्हणजे चंद्रपूरच्या सर्व नागरिकांना आव्हान देत आहे।